मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकुडा ग्राम पंचायतीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक पॅनल विजयी झाले आहे। ग्राम पंचायत निवडणुकीत 17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत। तालुक्यातील कुरहा काकुडा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते, मात्र मंत्री एकनाथराव खडसे यांचा गड समजला जाणारी कुरहा ग्राम पंचायतीवर विजय मिळवण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी तथा आमदार खासदार मंत्री यांनी याकडे विशेष लक्ष दिले, त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असे वाटत होते। 17 जागांसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक व राष्ट्रवादीचे एकूण 17 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळून ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपा आणि शिंदे गटाचे 4 उमेदवार निवडून आले आहेत। सरपंच पदासाठी खडसे समर्थक डॉक्टर बी सी महाजन हे मोठ्या मतांनी सरपंचपदी निवडून आले आहेत। त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपा शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव झाला। एमसीएन न्यूज करिता सुनील जगताप, मुक्ताईनगर। मताधिकाऱ्यांनी सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून मी स्वतः 1200 मताचा लीड साधा विषय नाही आहे, खरं म्हणजे अशा अडीतीच्या निवडणुकीत 1200 मतांचा लीड हा ऐतिहासिक लीड आहे आणि मला असं वाटतं जिल्ह्यात पहिला निश्चितपणे मी लोकनियुक्त सरपंच असेल की त्याला 1200 मताधिक्य लीड मिळालं। ही सर्व किमया आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय संजय पाटील यांनी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली। या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं हा विजय सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचा आहे। हो, या ठिकाणी मंत्री आमदार फार खूप मोठे यांनी कष्ट घेतले पण त्याचे फळ का मिळाले नाही। आदरणीय लोकनेते नाथाभाऊ हे माजी मंत्री आमदार यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा जे लोकनेते आहे त्यांचं काम विकासाचा बाबतीत त्यांचं विजन आहे, त्यामुळे लोकांना 35-40 वर्षापासून नाथाभाऊ काय व्यक्ती आहे काय हस्ती आहे ही माहिती आहे, त्यामुळे सर्व मतदारांना माहिती आहे की नाथाभाऊ म्हणजेच विकास। आणि गेल्या